नमस्कार मित्रांनो, तर आपल्या उरण भागातील दिनेश गावंड हे नावाजलेले बैलगाडा मालक आहेत आणि त्यांचा नावाजलेला बैल सुंदर याने पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपला नाव गाजवलेलं आहे आणि त्यांची ख्याती सर्व महाराष्ट्रभर पसरलेली आहे. तर त्यांच्या बैलाने त्यांचं नाव केलेलंच आहे. तर स्वतः बैलगाडा मालक आपल्या सोबत आहेत. दादा, तुमचं गाव कोणता? उरणबोरी. तुमच्या बैलाविषयी तुम्ही काय सांगाल? आता वय किती आहे? आता वय सरासरी 3 वर्षाच्या आसपास. 3 वर्षाच्या आसपास. तर त्याची अशी कुठली शर्यती जी तुम्हाला आयुष्यभर ती स्मरणार्थ राहील, तुमच्याची आयुष्यभर तुमच्या अशा आठवण येत राहील? आठवण म्हणजे आता एक आता महाराष्ट्रामध्ये एक नावाजलेलं मैदान कुशेगावचा इंदेगाव इथे आपला 2 नंबर त्याने केला. आज 1000 गाड्यांमधून तो 2 नंबर केला म्हणजे तो एक म्हणजे आठवणीचा मैदान. लोक त्या गुलालासाठी नवस करतात पण तो काय भेट आपल्या नशिबाने त्याचा त्याने आपलं नाव करून दिलं. भरपूर बैलगाडा वालकाला गटपास पण करतात. तर ती खूप मोठी गोष्ट आहे. तर त्याच्याबद्दल तुमचं अभिनंदन. आणि तुम्हाला बिनजोड क्षेत्रामध्ये तुमची अशी कोणती आवडती शर्यती किंवा कोणता असा आवडता क्षण आहे जो तुम्हाला नेहमी असं लक्षात राहतो, तो क्षण तुमच्या आठवला की तुमच्या चेहऱ्यावर एकदम एक अस्मित असे येतं? आता म्हणजे आता याच्या आधी यांचा गुरु आहे तो आमचा एक म्हणजे आता ज्या आपल्या याच्यामध्ये ना आहे तो निघून गेलाय. पुरणपोळीचा संग्राम म्हणून बैल होता आपला, त्याला झाली 17-18 वर्ष होते माझी. तर नंतर आता 4 वर्ष झाली तर तो निघून गेला आपल्यातून. तो असा एक बैल होता, त्याने आपल्या उरणचं म्हणजे महेश शेट प्रावडे भिवणीचे कन्हैया पळवला, फडके शेटचे बैलावर पळवला, त्याने आपला पहिला त्या पहिल्यापासून आपलं नाव होत गेला. त्याचा तो आता हो नाव चालू होते. म्हणजे आता पुढे परंपरा. त्याच्या आधी हा पक्ष होता पाठी आपल्या आहे तो. नंतर हा झाला साईराट आहे आपल्या. तर 5 बैल आहेत आपले, 2 छोटी वासरं आहेत. तर त्या तुमच्या पहिला बैल आणि ह्या बैलामध्ये म्हणजे पलण्यात पल कसं आहे दोघांमध्ये? दोघांना म्हणजे त्याची इथे पलणार याच्यामध्ये काहीच फरक नाही. त्याचा म्हणजे तो एक बोलतात ना वारसा तो आता तयार झाला. तर सुंदर सोबत तुमचा आवडता पहिरा कोणता आहे? आता काल धन्यकेच्या राजावर 1 नंबर केला. धन्यकेच्या राजा त्यांनी कालच केला.